she वस्त्र निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी या गरजा पूर्ण होण्यासाठी महत्वाची ठरते ती विद्या उत्तम प्रकारचं ज्ञान मिळवूनच तरुण पिढी घडत असते आणि पुढे देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत असते शेती हा तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय आपल्या देशाचा कणा शेती करण्यात कष्ट आहेतच पण विज्ञानाचा आधार घेऊन शेतीमधील परिपूर्ण माहिती घेऊन या क्षेत्रात काम सुरू केलं तर ते निश्चितच आपल्या आणि समाजाच्याही फायद्याचं ठरू शकतं शेती या विषयात संशोधन करून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवण्याचं काम दापोलीच्या कृषी विद्यापीठात गेली अनेक वर्ष सुरू आहे या ठिकाणी उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या संधी तिथले अभ्यासक्रम यांची माहिती आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर बी जी देसाई यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो विद्यार्थी मित्र मी आपल्या बा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीत शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आपल्याकडे आता परीक्षा दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत आणि वेगवेगळे आपल्याकडे ह्या विद्यापीठाने विद्यापीठामध्ये शैक्षणिक उपक्रम चालू आहेत पहिल्यांदा आपण सुरुवातीपासून आपण म्हणतो की काही वेळेला दहावी पूर्वी काही वेळा पूर्ण दहा एस एस सी होत नाहीत आणि अशा वेळी काही एस एस सी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्यापासून आपल्याकडे संधी आहे आपल्याकडे बागकाम तंत्रज्ञान अभ्यासक्रम आहे बागकाम तंत्रज्ञानाचा आपण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे तो एक वर्षाचा आहे आणि त्याच्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आहे नववी पास एक हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि ह्या बागकाम तंत्रज्ञानामध्ये आपल्याकडे आता वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कारखानदाऱ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या बा हे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आपल्याला वातावरण चांगलं राहण्यासाठी बागकाम किंवा त्याच्यामध्ये आजूबाजूचं वातावरण करणं आवश्यक असतं त्यासाठी हा आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड हा कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण वे वेगवेगळ्या झाडांची निगा कशी राखायची बगीचा कसा मेंटेन करायचा ह्याच्याविषयी आपण सगळं तंत्रज्ञान ह्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यानंतर आपल्याकडे शेतीमध्ये किंवा बाका आपल्या फळझाडामध्ये वे वेगवेगळ्या वे वे प्रकारची उत्पत्ती करून त्याची कलमांची निर्मिती करावी लागते आणि ह्या कलमं कशी करायची त्याच्यामध्ये आंब्याचं कोय कलम कसं करायचं मृदकाष्ट कलम कसं करायचं हे सगळं वेगवेगळ्या प्रकारची कलमं करायला आपण शिकवतो म्हणजे अभिवृद्धी त्यानंतर बियाणं कसं तयार करायचं दर्जेदार बियाणं कसं करायचं ह्याचं प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये वर्गामध्ये शिक्षण फार कमी असतं अर्धा ते एक तासच एखाद्या दिवसामध्ये शिकवलं जातं नाहीतर हा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावर आधारित असा कोर्स आहे आणि त्यामुळे किमान पात्रता जरी आ, नवी पास असली तरी त्याच्यावरच्या विद्यार्थी पण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात काही कारणाने नियमित शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिक अभ्यासावर आधारित अभ्यासक्रम म्हणजे उत्तम संधी आहे यातून शेती बागकामाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकतो बागकामाबरोबरच मत्स्य अभियांत्रिकी या विषयातही पदविका अभ्यासक्रम या विद्यापीठात शिकवला जातो त्यातही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण दिलं जातं दुसरा एक पदवीपूर्व आमच्याकडे जो अभ्यासक्रम आहे तो म्हणजे कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रम त्याच्या त्याला डिप्लोमा कोर्स म्हणतो त्याला शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास आणि तो दोन वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन वर्षामध्ये आपण सगळ्या कृषीशी संलग्न असे जे सगळे छोटे छोटे उद्योग आहेत त्याच्यासाठी आपल्याला कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक अशी जी पदं आहेत त्याच्यावरती श शैक्षणिक ह्या उपक्रमानंतर संधी आहेत आणि त्यानंतर हे जे शैक्षणिक उपक्रमाबरोबरच प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावरचे जे प्रत्यक्ष काम करायचं त्याच्यावर मजुराकडून काम कसं करून घ्यायचं ह्याचं तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये शिकवलं जातं त्याच्यामध्ये सगळं सगळ्या विषय आहेत त्यानंतर बागकाम विषय आहे कृषी शास्त्र विषय आहे त्यानंतर वेगवेगळ्या कीटकांचा नियंत्रण कसं करायचं रोगाचं नियंत्रण कसं करायचं ह्याचा प्रात्यक्षिक बेस हा ह्या दोन वर्षाच्या याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं त्यानंतर आपल्या शाखामध्ये तीन वर्षाचा कृषी मत्स्य तंत्रज्ञान अभ्यासक्रम आपण तीन वर्षा करता होतो त्यामध्ये सुद्धा हे प्रात्यक्षिक बेस असा हा सुद्धा पदवीपूर्व पदविका अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला मत्स्य शाखेमध्ये ज्या वेगवेगळे द उद्योग आहेत त्याचं उद्योगाची व्यवस्थापन कसं करायचं मस माशांचं सागरामधून हार्वेस्टिंग करून किंवा कॅच कसा पकडायचा त्याची निगा कशी रागायची त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची माश्यावरती प्रक्रिया कशी करायची वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकारचं प्रात्यक्षिक बेस हे करायचं काही होड्या असतील नौका असतील त्यांची निगा कशी रागायची याच्यात हे अभियांत्रिकी जो भाग आहे जाळ्यांची निगा कशी राखायची त्यानंतर आपल्याकडे छोट्या छोट्या तलावामध्ये मत्स्यशेती केली जाते आपल्या खाडीमध्ये मत्स्यशेती केली जाते अशा वेगवेगळ्या मत्स्यसाठी छोट्या छोट्या यांत्रिकीकरण जे आजकाल आवश्यक आहे कारण आता मनुष्यबळ तना त तंत्रज्ञ कुशल असं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी याचा अंतर्भाव आहे कोकणातील शेती पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करून येथील नागरिकांची आर्थिक उन्नती करण्याच्या हेतूने कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली या ठिकाणी शेतीविषयक संशोधन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना यासंबंधी विषयाचे ज्ञान देण्यासाठीही विद्यापीठ सुरुवातीपासून कार्यरत आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीची स्थापना अठरा मे एकोणीसशे बहात्तर साली झाली ह्याचा ह्या विद्यापीठ स्थापनेचा उद्देश की कुशल आणि कौशल्यवान असं मनुष्यबळ तयार करायचं आणि ते ह्या त्याच्यासाठी आमच्याकडे सहा वेगवेगळ्या पदवी कार्यक्रम आहेत आणि ह्या पदवी कार्यक्रमातून जो ज्ञान मिळतं ते ज्ञान शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि का लघु उद्योजक आहेत त्यांच्या समजण्यासाठी त्याचा वापर करायचा त्याच्यासाठी लागणारं संशोधन करायचं आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान द्यायचं असे हे शिक्षण संशोधन विस्तार असे विद्यापीठाचे तीन कार्य आहेत आणि ही कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे कृषी पदवी अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी बारावी पास सायन्स ब्रँचमधून बारावीची पास होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ब बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि गणित हा विषय मॅथ्स हा विषय आवश्यक आहे समजा हे विषय त्यांनी बारावीमध्ये केलेले नसतील आणि सायन्स झालेला असेल तर त्याला ॲडमिशन घेतल्यानंतर प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या ए एक वर्षामध्ये आपल्याला ते इथं ह्या ठिकाणी येऊन त्यांना पूर्ण करावे लागतात आणि त्याच्यासाठी बारावी पास झाल्यानंतर दुसरी जी आमची एक पात्रता त्याला लागते ती बारावीची परीक्षा झाल्यानंतर त्याला एम एस टी सी ई टी किंवा प्रवेश प्रक्रिया द्यावी लागते बारावीच्या नंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि ह्या दोन जर ह्याने केला आणि तो शेतकरी जर असेल तर त्याकडे सातबाराचा उतारा किंवा आठ उतारा असायला पाहिजे की जेणेकरून तो शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याला शेतीविषयी आवड आहे त्याला त्याच्यासाठी त्याचे ग्रेस मार्क्स मिळतात आणि ही पात्रता झाल्यानंतर त्याला चार वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो चार वर्षाचा अभ्यासक्रम असतो त्यामध्ये तीन वर्ष ही कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जातं वर्गामध्ये शिकवलं जातं ग्रंथालयामध्ये रेफरन्स किंवा जी पुस्तकं आहेत त्याच्यातून त्याने अभ्यास करायचा हा अभ्यासक्रम करत असताना आमच्याकडे सहा महिने सिस्टम आहे सहा महिने सहा महिन्याचा कोर्सचं ड्युरेशन असतं सेमिस्टर सिस्टम म्हणतो आपण त्याला आणि त्या सहा महिन्यामध्ये आज साधारणतः अठरा ते वीस विषय त्याला शिकावे लागतात आणि ती वेगवेगळी विभाग आहेत आमच्याकडे तर वे वेगवेगळे विभाग कोणते तर पहिल्यांदा म्हणजे कृषी विद्या विभाग त्याला आपण मरा इंग्लिशमध्ये ॲग्रॉनॉमी म्हणतो त्यानंतर दुसरा आहे वनस्पती कृषी वनस्पतीशास्त्र विभाग त्यानंतर पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग कृषी रसायन आणि मृदशास्त्र विभाग त्यानंतर कृषी अभियांत्रिकी विभाग त्यानंतर कीटकशास्त्र विभाग वनस्पती रोगशास्त्र विभाग हे सगळं शिक्षण हे झाल्यानंतर कृषी विस्तार शिक्षण विभाग पण आमच्याकडे आहे ह्या सगळ्या विभागामध्ये वेगवेगळी ही जी आमची डिपार्टमेंट्स आपण सांगितली ह्या डिपार्टमेंटचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करावा लागतो त्यासाठी पन्नास मार्क्स म्हणजे एक क्रेडिट आणि समजा वन प्लस वन असा जर कोर्स असेल तर शंभर मार्काचा असतो त्याच्यामध्ये आता त्या वर्गाचं म्हणजे शिक्षण जे आपण त्याला थेअरी जी म्हणतो त्याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार चाळीस मार्काचा विषय लेखी परीक्षा द्यावी लागते ती सहा महिन्यानंतर असते परंतु तीन महिने झाल्यानंतर मिड टर्म एक्झामिने एक्झामिनेशन किंवा मध्यसत्र परीक्षा होते पहिल्या तीन महिन्यामध्ये जेवढं शिकवलं आहे तेवढ्याच शिक ह्याच्यावरती ही लेखी परीक्षा होते त्यानंतर प्रात्यक्षिक जर असेल त्या कोर्समध्ये तर प्रात्यक्षिकासाठी सुद्धा त्याचं मूल्यमापन करण्याची पद्धती आमच्याकडे आमच्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये वेगळी आहे त्याला प्रत्यक्ष जेव्हा प्रॅक्टिकल्स होतात त्यावेळी प्रात्यक्षिक करावं लागतं आणि हे प्रात्यक्षिक करायचं त्याचे अटेंडन्सचे सुद्धा किंवा त्याला आपण उपस्थितीचे मार्क्स असतात त्यानंतर ते त्याने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केल्यानंतर त्याला आम्ही जर्नल किंवा त्याला जे आपण प्रात्यक्षिकाची लेख वही आहे ती मेंटेन करावी लागते जे त्यांना व्यवस्थित मे त्यांनी लिहिलेली असेल तर त्याला त्या मार्क पन्नास पा मार्कपैकी पाच मार्क्स मिळतात त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष शिक हे करत असताना आपण त्याला प्र प्रात्यक्षिक करण्या ते देतो त्याने ग्रंथालयामध्ये जा बसून वेगवेगळे वे संदर्भ हे तयार करून त्याने ते असाइनमेंट पूर्ण करायचे म्हणजे पाच आणि पाच दहा मार्क्स झालेत पाच मार्क्स त्याची प्रात्यक्षिक आम्ही जेव्हा परीक्षा घेतो त्यावेळी पाच मार्क्स असतात आणि पस्तीस मार्क्स हे जेव्हा फायनल परीक्षा किंवा सत्र ची सांगता होते त्यावेळी पस्तीस मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा होते अशा प्रकारे ह्या आपल्या कृषी शिक्षणामध्ये ऐंशी शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के, टक्के उपस्थिती अनिवार्य आहे शिक्षण संशोधन विस्तार या तीन स्तरांवर कोकण कृषी विद्यापीठाचं कार्य सुरू असतं त्यातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर या संस्थेचा भर आहे आता आपण बघणार आहोत बी एस सी हॉर्टिकल्चर म्हणजे बी एस सी उद्यान विद्या ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा सुद्धा कोर्स जो आहे तो चार वर्षाचा आहे त्याला बारावी पास त्याला ई टी पाहिजे त्यानंतर समजा मॅथमेटिक्स आणि गणित म्हणजे मॅथमेटिक गणित आणि दुसरं जो बायोलॉजी हा जर विषय त्यांनी बारावीला घेतला नसेल सायन्समध्ये तर तो बारावी हा इथं आपल्याला या ठिकाणी उद्यानविद्यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो पूर्ण करावा लागेल आणि त्याच्याकडे जर त्याला सातबाराचा उतारा असेल किंवा आठचा शेतकरी म्हणून असेल तर त्याचं त्याला वेटेज मिळेल ह्याचं ही जी बारावीची परीक्षा झाली त्याचा रिझल्ट लागल्यानंतर ह्या सगळ्या पदवी अभ्यासक्रमाचं नोटिफिकेशन निघतं आणि त्या नोटिफिकेशन ह्याची जी, जी सगळी प्रवेश प्रक्रिया जी आहे ही सवे सगळी प्रवेश प्रक्रिया ही आपल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद जी आहे तिच्यामार्फत चारही कृषी विद्यापीठात महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठं आहेत चारही कृषी विद्यापीठाची एकत्रित ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच्यासाठी उद्यान विद्या विभागामध्ये काय काय शिकवलं जातं तर फळांचं उत्पादन कसं करायचं फुलांचं उत्पादन कसं करायचं त्याने फुलं उत्पादन केल्यानंतर त्याचं गार्डन लँडस्केपिंग गार्डन मेंटेनन्स कसं करायचं त्यानंतर वेगवेगळी जी मसाला पिकं आहेत किंवा सुगंधी फ्लॉवर्स आहेत फुलं आहेत औषधी वनस्पती आहेत ह्या सगळ्यांचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याबाबत हे प्रशिक्षण सगळं शिक्षण दिलं जातं ह्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा शैक्षणिक पद्धती एकच अंगीकारलेली आहे जसं कृषीला सांगितलं तसं ह्या ठिकाणी सुद्धा सहा माई सिस्टम आहे मिड टर्म एक्झामिनेशन होते मध्य सत्र परीक्षा होते त्यानंतर सत्राच्या अंतिम सत्र, सत्र परीक्षा होते सहा सहा महिन्याच्या दोन टर्म असतात एका वर्षामध्ये त्यामध्ये सुद्धा तीन वर्ष ही तुम्हाला कॉलेजमध्ये शिकावं लागतं क्लासमध्ये वर्गामध्ये शिक्षण होतं ग्रंथालयामध्ये शिक्षण होतं काही असाइनमेंट म्हणजे त्यांना घरी किंवा म ग्रंथालयामध्ये बसून त्याने ते शिक्षण घ्यायचं तीन वर्ष झाल्यानंतर त्यांनी सहा महिने शेतकऱ्यांच्या शेतावर आपण जे तीन वर्ष शिकलेलं आहे त्याचं शेतकऱ्यांच्या चे शेतावर त्याने त्याचं अवलंब करायचा शेतकऱ्याबरोबर त्याने शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्यायच्या शेतकऱ्याला आपण दिलेलं ज्ञान शेतकऱ्याला द्यायचं शेतकऱ्याकडचं असलेलं ज्ञान आपण घ्यायचं असं रावे प्रोग्राम आपण त्यांना म्हणतो म्हणजे प्रत्यक्ष प्र शेतावरती जाऊन त्याने काम करायचं असतं ह्या सहा महिन्यामध्ये शेवटचे जी तीन आठवडे असतात त्या तीन आठवड्यामध्ये आपण शेतीचे उद्योग जे आहेत जसं की आता उद्यानविद्यामध्ये काजू प्रक्रिया असेल फळ प्रक्रिया आ आवळ्याचं प्रक्रिया असेल आंब्याची प्रक्रिया असेल वे वेगवेगळे जे कृषीपूरक उद्योग आहेत त्या उद्योगांना त्यांनी भेटी द्यायच्या त्या उद्योगावरती त्या कारखान्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करायचं त्यांचा लेखाजोखा बघायचा आणि त्याने अहवाल सादर करायचा अशा प्रकारे हे झाल्यानंतर शेवटचे सहा महिने आहेत ते परत त्यांनी कॉलेजला यायचं आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे वेगवेगळी प्रात्यक्षिक स्वरूपात असं हे केलायचं त्याला आम्ही ई एल पी म्हणजे कमवा शिका प्रत्यक्ष त्याने काम करायचं आणि अनुभविक प्रशिक्षण घ्यायचं असं सहा महिने करायचं त्याचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत आमच्याकडे आपल्या उद्यानविद्या विभागामध्ये फळ उत्पादन करायचं कलिंगण उत्पादन आहे भाजीपाला उत्पादन आहे हे उत्पादन घेतलेले कलमांची निर्मिती करायची फुलांचे फळ झाल्यांची लागवड कशी करायची ह्या प्रत्यक्ष कार्यक्रम करून त्याने संकल्पना अशी आहे की त्याने ह्या कार्यक्रमातून स्वतः अर्थार्जन करायचं शेवटच्या सेमिस्टरमध्ये शेत त्या विद्यार्थ्याने घरा घरून पैसे आणणं अपेक्षित नाही तर आपला खर्च भागूनसुद्धा घराला परत मदत करायची असं अनुभवी प्रशिक्षण त्याने मिळून चा चांगलं अर्थार्जन करून हे करायचं आणि मग ह्याचीसुद्धा त्यांनी अहवाल सादर करायचा आणि तो अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी प्रेझेंटेशन द्यायचं आपण कसं काम केलं काय केलं हे आमचं एक परीक्षा घ्यायचं एक पॅनल असतं त्या पॅनलच्या समोर त्याने हे सगळं सादरीकरण करायचं आणि त्याच्या प्रत्यक्ष त्याची मौखिक परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन अहवाल हे बघून त्याचं मूल्यमापन केलं जातं शेतीबरोबरच वनक्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल विद्यापीठात अनेक वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जातात त्यांचीही माहिती समजून घेणं विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्वाचं आहे आपल्या विद्यापीठामध्ये वनशास्त्र महाविद्यालय आहे आणि ह्या महाविद्यालयामध्ये शिक्षण पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण बी एस सी फॉरेस्ट्री अशी पदवी देतो हा सुद्धा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्याला बारावी पास ही किमान पात्रता आहे बायोलॉजी आणि मैथमेटिक्स समजा त्याने सायन्समध्ये स सा, बारावी सायन्सच्या वेळेला घेतलं नसेल तर त्याला आपल्याला इथं ॲडमिशन घेतल्यानंतर पहिल्या वर्षी तो हे दोन कोर्स इथं येऊन पूर्ण करावे लागतात त्याने बारावी सायन्सबरोबर केलेले असतील तर करायची गरज भासत नाही त्यानंतर ही जी सी ई टी एक्झाम आहे प्रवेश प्रक्रिया प्रक्रियेसाठी जी एम एस टी सी ई टी आहे ती परीक्षा पास व्हावी लागते आणि जर ब हे अभ्यासक्रम क करण्यासाठी चार वर्षाचा अभ्यासक्रम असतो ह्या ठिकाणीसुद्धा तीन वर्ष ही आम्ही कॉलेजमध्ये वर्गामध्ये शिकवतो ग्रंथालयामध्ये शिकवतो वेगवेगळ्या असाइनमेंट देतो त्यानंतर चौथ्या वर्षामध्ये त्यांच्याकडे आपलं प्रत्यक्ष वनामध्ये इथं वनशास्त्र महाविद्यालय वन वनामध्ये जाऊन वेगवेगळ्या प त्यांना शिक्षण घ्या कोणकोणते वन्यप्राणी आहेत त्याची जाणीव करून घ्यावी लागते वनामध्ये वेगवेगळे वन उत्पादनं आहेत जसं की डिंक डिंक आहे लाग आहे मधू आहे वेगवेगळी आपली औषधी वनस्पतीच्या रानभाज्या आहेत त्यानंतर वे वेगवेगळ्या झाडाचं वे वे जे लाकूड वेगवेगळ्या प्रकारचं लाकूड असतं वेगवेगळं लाकूड वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरायचं आप आपले वेगवेगळे व वनाचे जे उत्पादन आहेत त्याचं नियोजन कसं करायचं ते उत्पादन कसं वाढवायचं त्याची गुणवत्ता कशी वाढवायची अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्याचबरोबर जे जा वन्यप्राणी आहेत वाघ आहे बिबट्या आहे सिंह आहे हरिण आहे कोल्हा आहे चित्ता आहे लांडगा आहे ससा आहे भेकर आहे असे जे वे वेगळे वे वेगवेगळे वन्यप्राणी आहेत त्या वन्यप्राण्याचा अधिवास कसा आहे ते कशा पद्धतीनं राहतात त्यांचं ह्या जे प्राणी आहेत हे प्राण्यांचा उपयोग आपल्या जैव विविधतेसाठी फार उपयोग आहे आता बांबूपासून अगरबत्ती कशी करायची त्याच्यासाठी आमच्याकडे नियोजन आहे वे वेगवेगळ्या बांबूला प्रक्रिया केले आपल्याकडे बांबू हा जो आहे तो असाच जर वापरला तर कोकणातल्या जास्त पाण्याच्या ह्याच्यामध्ये होणं पण त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर ह्या प्रक्रिया केलेला बांबू हा आपल्या लोखंडापेक्षाही मजबूत असतो आणि लो कॉस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपण वेगवेगळी हरित ग्रह तयार करू शकतो वेगवेगळ्या झोपड्या तयार करतो विक्री केंद्र तयार करू शकतो असे वेगवेगळे प्रकल्प ह्या ह्या वनशास्त्र महाविद्यालयामार्फत राबवले जातात दुसरं एक चरक म्हणून आमच्याकडे वन उद्यान आहे त्याच्यामध्ये औषधी वनस्पती नक्षत्राप्रमाणे त्याची लागवड केलेली आहे वेगवेगळ्या काही नक्षत्राप्रमाणे प्रत्येकाचा ह्याच्याप्रमाणे वेगवेगळं जी, वेग वेग जी गुणवत्ता आहे त्या वनस्पतीची औषधी गुणधर्म आहेत त्याचा अभ्यास शिकवला जातो आणि वन उत्पादन वाढवत याची वृद्धी केली जाते मत्स्य शेती मत्स्य संवर्धन संगोपन या क्षेत्रातही वेगवेगळे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत कौशल्यावर आधारित उत्तम प्रकारचा रोजगार मिळण्यासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत रत्नागिरी इथं मत्स्य महाविद्यालय आहे ह्या ठिकाणीसुद्धा बी एफ एस सी म्हणजे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स अशी आम्ही पदवी देतो ती पदवीसुद्धा चार वर्षा अभ्यासक्रम हा चार वर्षाचा आहे त्याला बारावी पास बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असणं आवश्यक आहे आणि बारावी पास सायन्स शाखेमधून त्यांनी करणं आवश्यक आहे आणि ह्या ठिकाणीसुद्धा ही जी आपली प्रवेश प्रक्रिया आहे त्यासाठी एम एस टी सी ई टीमधूनच त्याने त्याची पास होणं आवश्यक आहे अशा तीन गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक आहे समजा तो मच्छीमार असला तर त्याने जर त्या प्रकारचा सर्टिफिकेट दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा गुणामध्ये तिथं सवलत मिळून जाते हा चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी सुद्धा तीन वर्ष ही तुम्हाला प्रत्यक्ष क्लासरूममध्ये शिकवलं जातं ग्रंथालयामध्ये त्याने रेफरन्स गोळा करायचे आणि ह्या सगळ्या सिस्टममध्ये श शेवटच्या वर्षी त्याला वेगवेगळ्या शाखामध्ये जसं मत्स्यसंवर्धन कसं केलं जातं समुद्रातल्या पाण्याची क्वालिटीचा अभ्यास क केला जातो समुद्रातल्या पाण्याबरोबर जे खारं पाणी आपण म्हणतो त्याचबरोबर गोड्या पाण्यातली मत्स्यसंवर्धन पण शिकवलं जातं आणि गोड्या पाण्यातलं मत्स्यसंवर्धन खाड्या पाण्यातलं मत्स्यसंवर्धन दोघांमचा तुलनात्मक अभ्यासक्रम त्यांना शिकवला जातो त्यानंतर मच्छीमारांच्या वेगवेगळ्या बोटी आहेत किंवा त्यांची यंत्रसामुग्री आहे काही डि इंजिन्स आहेत त्याचं मेंटेनन्स कसं केलं जातं त्याला कृ मत्स्य अभियांत्रिकी आम्ही म्हणतो त्याचं हे केलं जातं तर ह्या माशांसाठी माशांचं खाद्यावरती फार मोठं लक्ष दिलं जातं माशांचं खाद्य जर चांगल्या प्र प्रतीचं असेल तर चांगल्या प्रकारचे मत्स्य उत्पादन होतं आता समुद्रामध्ये नाही पण गोड्या पाण्यामध्ये आपण जेव्हा संवर्धन करतो त्यावेळी आपल्याला बाहेरून खाद्य त्यांना द्यावं लागतं अशावेळी त्या खाद्याची गुणवत्ता काय असावी ते खाद्य कसं तयार करायचं ह्याच्याविषयी शिक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या गोड्यापाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी त्याचं नियोजन करावं लागतं त्याचं शिक्षण दिलं जातं आता हे मो काही कालावधीमध्ये केव्हा केव्हा मोठ्या प्रमाणात माशाचं उत्पादन होतं आणि मा बाजारातले भाव पडतात अशा वेळेला त्या माशा माशांपासून वेगवेगळे गुणवत्तापूर्ण असे पदार्थ कसे बनवता येतील त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं केलं जातं त्याला गुणवत्ता कशी त्या प्रॉडक्टची वाढवायची अशा प्रकारे त्याची साठवण कशी करायची ते साठवणं करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत ह्या सर्वकच अभ्यासक्रम ह्या ह्याच्यामध्ये दिला जातो आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दर्यावरती बोटीवरती मच्छीमाराबरोबर आमच्या पण काही विद्यापीठाच्या बोटी आहेत त्याबरोबर समुद्रात जाऊन ते समुद्रातलं समुद्रा वातावरण कसं आहे या सगळ्याचा सर्वकच अभ्यास केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष त्याची परीक्षा द्यावी लागते आणि त्या परिषदेमध्ये प्रबंध सादर का सादर करावा लागतो काही काय ठिकाणी फिशरी आपल्या ह्या मत्स्य उद्योग आहेत उभारलेले आहेत त्या उद्योगांची त्याने माहिती घ्यायची त्याचा प्रकल्प तयार करायचा आणि आमचं एक तज्ज्ञ लोकांचं पॅनल असतं त्याच्यासमोर त्याने सादरीकरण करायचा त्याचा अहवाल सादर करायचा आणि मग त्यानंतर त्याचं मूल्यमापन करून त्याला बी एस सी फिशरीज अशी डिग्री दिली जाते शेती वन मत्स्य अशा वेगवेगळ्या व्यवसायांमधील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात असे विविध पर्याय उपलब्ध आहेत यातून या क्षेत्रामधील सखोल ज्ञान प्राप्त होऊन रोजगाराच्या वेगवेगळ्या संधींची दारं नक्कीच खुली होऊ शकतात